तीन टप्प्यातील एफआरपी मान्य नाही, एक रकमीच एफआरपी मिळाली पाहिजे, साखर कारखान्याकडून सुरू असलेली वजनातील काटामारी थांबली पाहिजे, या हंगामात ऊस तोडीसाठी एक रुपयाही देणार नाही, जो कोणी पैसे मागेल त्याला बदलून काढू, असा इशारा देण्यासाठी सांगली जिल्ह्यासह कर्नाटक सीमेवरील सर्व साखर कारखान्यावर मोटारसायकल रॅली काढण्यात येणार, त्या रॅलीत मोठ्या संख्येने उपस्थित राहा, असे आवाहन स्वाभिमानीचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी कवठे एकंद येथे केले. तासगाव तालुक्यातील कवठे एकंद येथील हनुमान डेअरी सभागृहात ते या प्रसंगी बोलत होते. या प्रसंगी प्राध्यापक बाबूराव लगारे, अशोक घाईल, सिराज मुजावर, सूर्यकांत पाटील, रामभाऊ थोरात, अशोक खाडे, दामाजी डुबल, दीपक घोरपडे, दीपक जाधव आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना महेश खराडे काय म्हणाले ते पहा. तीन टप्प्यामध्ये एफआरपी करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलेला आहे आणि या निर्णयाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तीव्र विरोध आहे. तीन टप्प्याला विरोध करण्याबरोबरच वजनामध्ये मोठ्या प्रमाणात काटामारी केली जाते आणि ती काटामारी बंद झाली पाहिजे. तसेच मोठ्या प्रमाणात गेल्या वर्षीपासून तोडणीसाठी शेतकऱ्यांना लुबाडलं जात आहे. एकरी 10 ते 15 हजार रुपये तोडणी मजूर मुकादम चिटबॉय स्लिपबॉय हे शेतकऱ्याकडून उकळत आहेत आणि यामुळं शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावं लागतं आहे. तर या तिन्ही धोरणाच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मोटरसायकल रॅली जिल्ह्यातल्या प्रत्येक कारखान्यावरती काढण्यात येणार आहे. त्याचबरोबर कर्नाटक सीमेवर असणाऱ्या हे चारही कारखान्यावरती ही मोटरसायकल रॅली जाणार आहे. निश्चितपणानं या वर्षीच्या हंगामापासून तोडणीसाठी एक रुपया हे दिला जाणार नाही आणि जो कोण मागेल त्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते हातात ऊसाचं कांडकं घेऊन बदडून काढतील अशा पद्धतीचा इशारा देत आहोत. त्यामुळे या हंगामापासून कारखान्याने आपल्या तोडणी यंत्रणेला याबाबतीत निश्चितपणानं समज दिली पाहिजे आणि समज देऊनसुद्धा जो कोणी ऐकणार नाही त्याच्या पाठीवरती ऊसाचं कांडकं पडणार हे निश्चितपणानं त्याने ध्यानात घ्यावं.